नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो, कारण तुम्हाला हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत। ते आज आपण पाहणार आहोत। आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पाहूया प्रश्न पहिला। प्रश्न पहिला असा आहे, चंद्रयान 3 विक्रम लँडरचे चंद्राच्या ज्या भागावर अवतरण झाले त्याला कोणते नाव देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे? ऑप्शन क्रमांक ए शिवशक्ती स्थळ। प्रश्न दुसरा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे? ऑप्शन क्रमांक सी 23 ऑगस्ट। प्रश्न तिसरा, चंद्रयान 2 ने 2019 मध्ये चंद्राला जेथे स्पर्श केला त्या जागेला कोणते नाव देण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक बी त्रिंगा पॉइंट। प्रश्न चौथा, सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 यानाचे प्रक्षेपण कधी करण्याचे इस्रो ने नियोजित केले आहे? ऑप्शन क्रमांक डी 2 सप्टेंबर। प्रश्न पाचवा, स्टेट ऑफ बँक बर्ड च्या अहवालानुसार राज्यात पक्ष्याच्या 4 प्रजातीच्या संख्येत किती टक्के घट दर्शवली आहे? ऑप्शन क्रमांक सी 50 ते 80 टक्के। प्रश्न सहावा, भारत जगातील कितवा क्रमांकाचा पवन ऊर्जा उत्पादक देश आहे? ऑप्शन क्रमांक बी 4। प्रश्न सातवा, भारताचा बॅडमिंटनपटू HS प्रणयने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कोणते पदक जिंकले? ऑप्शन क्रमांक ए कांस्य पदक। प्रश्न आठवा, नाइक फ्रॅड अँड नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या अहवालानुसार देशातील बांधकाम क्षेत्रातील वाढ 2047 पर्यंत किती लाख कोटी डॉलर होण्याचा अंदाज आहे? ऑप्शन क्रमांक डी 5.8 लाख इतका। प्रश्न 9, देशातील बांधकाम क्षेत्राचे GDP तील योगदान सध्याच्या 7.3% वरून किती टक्के वाढण्याचा अंदाज आहे? ऑप्शन क्रमांक बी 15.5%। प्रश्न 10, भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने IBCA जगातील जागतिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? ऑप्शन क्रमांक ए सुवर्ण कांस्य पदक। प्रश्न 11, भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने ISBA जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत कोणत्या संघाचा पराभव केला? ऑप्शन क्रमांक डी ऑस्ट्रेलिया। प्रश्न 12, महाराष्ट्र राज्यातील एकमेव शिक्षिका दर्जाश यांना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन क्रमांक सी मृणाल गांजाळे। प्रश्न 13, महाराष्ट्रातील कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे एकत्रीकरण करून समूह शाळा सुरू करण्याचा पहिला प्रयोग कोणत्या जिल्ह्यांनी केला आहे? ऑप्शन क्रमांक ए पुणे व नंदुरबार। प्रश्न 14, बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भाला फेकपटू नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन क्रमांक सी सुवर्ण पदक। प्रश्न 15, जागतिक ॲथलेटिक स्पर्धेत विश्वविजेता ठरणारा नीरज चोप्रा हा कितवा भारतीय ॲथलीट आहे? ऑप्शन क्रमांक बी 1। प्रश्न 16, जगातील रस्त्याच्या एकूण लांबीमध्ये भारताचे कितवा क्रमांक पटकावला आहे?
ऑप्शन क्रमांक डी दुसरा. प्रश्न 17 जगात एकूण रस्त्याच्या लांबीमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन क्रमांक बी अमेरिका. प्रश्न 18 भारताची संख्या रस्त्याची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक डी 66.72 इतकी. प्रश्न 19 जगामध्ये रस्त्याच्या एकूण लांबीमध्ये प्रथम क्रमांकावर असणारा अमेरिकेच्या रस्त्याची लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक सी 68,000.3 लाख इतकी. प्रश्न 20 द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी CS परीक्षेत देशात प्रथम आलेला राशी कारक ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक ए